काही म्हणायचं नाहीये. म्हणजे म्हणजे तुझं माझ्या बरोबर लग्न होणार आहे तुझ्या आणि दुःखाची गोष्ट आहे असं कुठं म्हटलं मी. सारंग तू आणि अरे आज सोमवार कॉलेजचा पहिला दिवस आणि तू या बगीच्यामध्ये या मॅडम सोबत. साहेब हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. बरोबर बोललास. हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या वैयक्तिक प्रश्नामध्ये मला ढवळाढवळ करण्याचा काही एक अधिकार नाही. पण घरच्या किंवा बाहेरच्या परिस्थितीचा विचार केलायस का कधी? काय हो मिस्टर आपण कोण? मी यांच्या भावाचा शेजारी. सारंग तुला माहित आहे तुझा भाऊ उन्हाताना थाताला फोडे येईपर्यंत तुझ्यासाठी तुझ्या शिक्षणासाठी अहोरात्र धडपडतोय आणि तू या बगीच्यामध्ये प्रेमाची चाळे करतोय. की तुम्ही माझं बोट धरून चालायला शिकावं आणि मी तुमच्या माग माग चालत यावं. अरे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे माझं मला चांगलं कळतं. हे तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. सारंग तू खूप मोठी चूक करतोयस. अरे प्रेमाच्या धुंदीत येऊन काय बोलतोस हे तरी करत का तुला? मी जर त्या दिवशी तिथं नसतो ना तर कदाचित तुझ्या दादाचा मृत्यू झाला. म्हणजे साहेब? म्हणजे म्हणून काय विचारतोय? सुखदेव दादाला मिरगी येते आणि तो काही दिवसाचाच पाहून आहे. तरी पण त्या माणसानं आपल्या माणुसकीचा धर्म कधी सोडला नाही रे. आणि तू तू या बगीच्यात या मॅडम सोबत प्रेमाची चाळी करायला लागलाय. अरे तुला इथं त्या ना या शिक्षणाकरता पाठवलाय असं प्रेम चाळी करायला नाही. मारणार आहे का मला? हे बघा मॅडम, वेळ तब्येत आणि नाती या तीन गोष्टी अशा आहेत या तीनही गोष्टींना किमतीचं लेबल नसते आणि याच जर गोष्टी का जीवनातून हरवल्यात ना मॅडम तेव्हाच त्याला कळत असते की याची किंमत किती मोठी असते. समजला? आणि हेच नाही तर एक माणूस 20-25 लोकांना या दोन हातानं मारू शकत नाही. पण तोच जर का माणूस याच लोकांच्या समोर दोन्ही हात जोडून उभं राहिला ना तर यांच्या हृदयात मात्र नक्की घर करू शकतो. हे विसरू नका. सारंग तुझ्या आयुष्याचं जर तुला नंदनवन करायचं असेल ना तर अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तुझ्याजवळ दोन पर्याय आहेत. एक म्हणजे दारिद्र्यात आपले जीवन कष्ट सोचणारे आणि उन्हातानात काबाळ कष्ट करून तुझ्या शिक्षणासाठी पैसे पुरवणारे तुझे दादावणी हवे आहे की पैशानं अतो नात वाढलेली श्रीमंताची मुलगी तुला प्रेमिका म्हणून हवी आहे हे तुझं तूच ठरव. कारण हा जो निर्णय आहे ना हा निर्णय तुझा तुलाच घ्यायचा. काय माणूस आहे हा? विना कारण फुकटचे तत्वज्ञान ऐकून दिला. हे बघ मला आता तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. हो तुझ्यावरती नाही कुणावरतीच नाही. तेव्हा आताच्या आता तू चल मी पप्पाला सांगते लग्न करून टाकू. लक्ष्मी लक्ष्मी काय लावलं असे सदा ना कदा फक्त लग्न लग्न आणि लग्न. आता लग्नाचा वेळ लागलाय का तुझ्या डोक्यात? भूत शिरलाय तुझ्या डोक्यात. सारा लग्न सारा.